मुंबई होत असलेल्या संततधार पावसामुळे मुंबईकर सुखावलाय, मात्र महानगरपालिकेच्या ढिम्म प्रशासनामुळे मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। रस्त्यावरच्या खड्ड्यांनी नागरिक त्रस्त झाले, त्यात राजकारणी आपणच हा रस्ता दुरुस्त करणार असं होर्डिंग लावून जनतेची दिशाभूल करतात। मात्र या गोलगोल खड्ड्यांमुळे प्रशासनाची पोलखोल नक्कीच झाली आहे। घाटकोपरच्या गोळीबार रोडची दुरावस्था बघता या रस्त्याला खरंच रस्ता म्हणायचं का हा प्रश्न निर्माण होतोय। या रस्त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी। पावसाळा सुरू झाला की मुंबईमध्ये खड्डे पडायला सुरुवात होतात आणि काही असे रस्ते आहेत की ज्या ठिकाणी दरवर्षी खड्डे पडले जातात। आपण आता घाटकोपरच्या गोळीबार रोड येथे आहे, मागील वर्षीसुद्धा आपण बघितलं होतं की या ठिकाणी असेच खड्डे पडले होते, त्यामुळे नागरिकांना मात्र खूप त्रासाला सामोरं जावं लागत आहे। इकडे जे येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांचे जे त्यातील प्रवासी जे आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं आहे। या ठिकाणी मेट्रो झाल्यानंतर मेट्रोने तर मेट्रोचं आपलं काम करून मोकळे झाले, वरून जी मेट्रो आहे ती गारेगार थंडगारपणे सुरू आहे। मात्र ज्या मेट्रोच्या खालून जो रस्ता रिपेअरिंग करण्याची जी गरज होती ती कुठेतरी केलेली दिसत नाही आहे। प्रशासन तेवढ्यापुरतं फक्त डागडुजी त्या ठिकाणी करतं। आत्ता देखील हा रोड आहे, हा रोड एका कंपनीच्या अखत्यारीमध्ये दिलेला आहे, त्याला रिपेअर करण्यासाठी तो दिलेला आहे आणि तो ती जी कंपनी आहे ते इथं छोटे छोटे पेवर ब्लॉक इकडनं तिकडनं उचलून आणायचे आणि त्या खड्ड्यांमध्ये टाकायचे आणि बाकीच्या राजकारण्यांनी फक्त त्याच्यावरती बॅनर लावायचे की हा आमच्या फंडातून रोड होतोय, हा तुमच्या फंडातून रोड होतोय, तर एवढे याच्यावर खड्डे कसे। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी आपण चर्चा केली असता त्यांनी 1 ऑक्टोबर 2017 पासून या ठिकाणी काँक्रिटीकरण होईल असं आश्वासन दिलेलं आहे। बघूया हे आश्वासन खरं ठरतं आहे की घाटकोपरच्या नागरिकांना पुढच्या वर्षीसुद्धा अशाच खड्ड्यातून मार्ग काढावा लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आर्यसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।